फॅदर्स इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर माझ्यासोबत कोण आहे तुम्ही पाहू शकता, ही आहे माझी मम्मी आणि हे आहेत माझे पप्पा. तर ह्यांना येऊन आता ऑस्ट्रेलियात एक महिना होत आलेला आहे आणि हा एक महिना झाला आता जवळजवळ, आणि ते बऱ्यापैकी आता सेट झालेले आहेत, त्यांचं रुटीन सेट झालेलं आहे आणि शौर्य पण आला आता इथे. तर आजोबांची ड्युटी असते, रोज शौर्यला स्कूलला सोडायचं, स्कूलमधनं घेऊन यायचं, आणि आई पण जात असते कधी कधी जर तिला वेळ मिळाला तर ती पण जाते सकाळी त्याला सोडवायला स्कूलला. तर मस्त रुटीन झालंय त्या दोघांचं. आणि आमचं मंडे टू फ्रायडे जॉब असतो त्याच्यामुळे काय कुठं फिरणं होत नाही, पण सॅटरडे आणि संडे पैकी एक दिवस आवर्जून आम्ही कुठंतरी फिरायला जात असतो. तर आज आम्ही जाणार आहे फिरायला अक्वेरियमला. अक्वेरियम म्हणजेच आपलं त्याला तुम्ही मत्स्यालय म्हणतात. तर तिकडे जाणार आहे आणि पर्थ मधलं हे अक्वेरियम आहे. तर त्यांना म्हटलं तुम्हाला तिकडे घेऊन जातो आज आम्ही, आणि ते पण खूप एन्जॉय करतात आल्यापासून. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान, मस्त वाटतंय. तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तर ते दोघे पण आहेत ना थोडे, हा छान आहेत ते दोघ पण. आणि ते दोघ पण जास्त फार कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत त्यामुळे ते फार बोलत नाही, पण इतर वेळी आमच्या भरपूर गप्पा होत असतात, नवनवीन गोष्टी ते आम्हाला विचारत असतात. आम्ही बाहेर गेल्यानंतर सगळं वेगळं पाहायला भेटतंय त्यांना इथे आल्यापासून. तर छान एन्जॉय करतायत ते दोघं आणि मला पण आनंद वाटतोय की पहिल्यांदाच ते आले तेवढ्या 10 वर्षांनंतर इथे माझ्याकडे. तर मी पण खूप खुश आहे माझ्या आवडीच्या लोकांसमोर मला आता राहायला भेटतंय. तर चला मग आता आम्ही निघतो आणि इथलं अक्वेरियम कसं आहे पर्थ मधलं ते पण तुम्हाला दाखवतो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलेलंच आहे, जोपर्यंत माझे आई आणि पप्पा आहेत तोपर्यंत आम्ही इथली भरपूर सारे ठिकाणं फिरणार आहोत आणि त्यानिमित्ताने ती तुम्हाला पण पाहायला भेटतील. तर आपला चॅनल तुम्ही नक्की पाहत राहा आणि नवनवीन ठिकाणं तुम्हाला पण पाहायला मिळणार आहेत. तर चला मग आता आपण निघूयात आणि भेटूयात अक्वेरियमप्रमाणे. आता आपण आम्ही चाललेलो आहे आता अक्वेरियमला आणि इथं डब्ल्यूएतलं मोठं अक्वेरियम आहे सगळ्यात, आणि अर्थात इथं ऑस्ट्रेलियातल्या ज्या काही नेटिव्ह प्रजाती आहेत फिशच्या, म्हणजे माशांच्या ज्या नेटिव्ह जाती आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. इतरही जगातले इतर सगळे मासे बघायला मिळतील. शार्क मेन अट्रॅक्शन असेल, स्टिंग रेज आणि इतर बरेचसे मासे जे कदाचित आपण रिअल लाईफमध्ये बघितलेलेच नाहीत असे बरेचसे मासे आज आपल्याला बघायला मिळतील, बरेचसे फिश बघायला मिळतील. आमच्या बरोबर अजून एक फिश आहे, अजून एक शार्क आहे आम्ही घेऊन चाललोय बरोबर, नॉटी फिश. हा तर बघायला मिळेल ते कसं मेंटेन करतात अक्वेरियम ते पण बघायला मिळेल. तर भेटूयात आपण आता अक्वेरियमला डायरेक्टली. ओके चला चला आई मासे बघायला जाणार आहे आज आपण. ओके तर आता आम्ही आलेलो आहोत हिलरीज मध्ये. तर हिलरीज हे सबब आहे जिथे अक्वेरियम आहे आणि ही जी घरं दिसत आहेत तुम्हाला, तर ही सगळी सी फेसिंग घरं आहेत. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जो घराचा ओनर आहे त्या प्रत्येक घरमालकाकडे इथं बोट आहे, कारण की समुद्राच्या किनाऱ्यावरच ही लोक राहतात इथे, त्याच्यामुळे प्रत्येक घरात तुम्हाला इथे बोट पाहायला भेटेल. घरं पण पाहू शकता तुम्ही, इथली वेगळी घरं आहेत. हे घर किती छान दिसतंय तुम्ही पुढचं पाहू शकता. तर आता आम्ही आलेलो आहोत अक्वेरियमला आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता इथं ह्या भिंतीवर त्यांनी सगळे असे फिश वगैरे जर ड्रॉइंग केलेलं आहे, पेंटिंग आहे त्याच्यावरती. तर हे डब्ल्यू ए मधलं अक्वेरियम आहे आणि हे तसं ऑस्ट्रेलियातलं पाहायला गेलं तर सर्वात मोठं अक्वेरियम आहे आणि जगातलं 10 नंबरचं मोठं अक्वेरियम आहे. तर आतमध्ये जाऊन पाहूयात आतमध्ये काय काय पाहायला भेटणार आहे, खूप एक्सायटिंग असणार आहे. तर चला आत एंट्री करतोय आम्ही. इथं शार्क पाहू शकता तुम्ही, हँग केलेला आहे. समुद्राच्या खाली चालतो बेसिकली. नाव यू आर अंडर वॉटर. तर इथं पासून जे वरती आहे ती सी लेवल आहे आणि हे जे आहे ते सीच्या खाली चाललेलो आहे आता. तर आता आपण आलेलो आहोत अक्वेरियम मध्ये आणि हे जे तुम्ही पाठीमागे आहे ते पाहू शकता, ते वेगवेगळ्या टाईपचे मासे आहेत इथे. आणि आपण ज्या तब्बे आहोत ते समुद्र सपाटीपासून जवळजवळ 10 मीटर खाली उभे आहोत आणि वेगवेगळ्या टाईपचे मासे आहेत इथे पाहू शकता तुम्ही. असं वाटतंय ती मम चालली आहे आणि आता एक मासा गेला आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे गेले तर असं वाटते मम चालली आहे आणि तिच्यामध्ये तिची बेबी चालू आहेत असं वाटत होतं. आणि मस्त
मस्त एन्जॉय करतोय आम्ही अक्वेरियम, आणि हे दोघं पण पहिल्यांदाच असं काहीतरी पाहत आहेत, त्यामुळे ते पण खूप हॅपी आहेत, खूप कुतूहल वाटत आहेत ते सगळ्या गोष्टी. हॅलो असं जायचं नाही, छान वाटतंय त्यांना. स्टिंग्रे मासा आहे तुम्ही पाहू शकता, आणि जो तिकडे तुम्हाला दिसतोय ना तर तो डायव्हर आहे म्हणजे, आणि तो जे आहे तो फिशला फूड देतोय, आणि त्यानंतर जे काही क्लिनिंग मेंटेनन्स आहे तर ते चालू आहे त्याचं. तर वरती हे छोटे छोटे शार्क आहेत तुम्ही पाहू शकता, आणि हे टर्टल आहे म्हणजे आपलं कासव. आई ते कासव आहे बघ तिथे पुढे बघितलं ना. हो येस, तर तुम्ही इथे पाहू शकता अक्वेरियम मध्ये हे जे मासे जे आहेत ते तिथे समुद्रामध्ये ज्या वातावरणामध्ये राहतात, जितका लाईट तिथं असतो किंवा ज्या प्रमाणात त्यांना तिथं ऑक्सिजन दिला जातो, तर एक्झॅक्टली सेम तिथं हे सगळं वातावरण तयार केलेलं आहे त्यांनी, त्यामुळं ते मासे जे इथे सर्व्हाइव्ह करतात तर ते त्यांच्या नॅचरल हॅबिटेटमध्ये असल्यासारखंच त्यांना वाटतंय. तर पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने इथं हे सगळं सेटअप केलेलं आहे, आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे सगळ्यात मोठं नाही तर राहतं ते पूर्ण ऑस्ट्रेलिया यातलं सगळ्यात मोठं अक्वेरियम आहे, आणि जगातलं 10 नंबरचं अक्वेरियम आहे हे वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये, की जे आहे हिलरीजमध्ये फर्स्ट सिटी सेंटरपासून एक 1/2 तासाच्या अंतरावर आहे. हॅलो, तर ते मेंटेनन्स वर्क चालू आहे तुम्ही पाहू शकता, आणि वरती तो मागे त्यांनी तो सिलेंडर लावलाय, तो ऑक्सिजन सिलेंडर आहे, आणि ते तुम्ही पाहू शकता आतमध्ये क्लिनिंग चालू आहे त्यांचं. पाहू शकता कसं व्हॅक्युम क्लिनर आहे त्यांच्याकडे आणि ते कसं क्लीन करतायत. हे डायव्हर्स आहेत, हा यांच्या जॉबचाच एक भाग आहे म्हणायला लागेल आहे ना, जॉबच म्हणायचा तो त्यांचा. दुसरे आले आता इकडे, दुसरे आलेत म्हणजे भरपूर जण दिसत आहेत तिथे हे क्लिनिंग करणारे. हे बघा इकडनं दुसरे आलेत, आता ते हाय करतायत. हॅलो, वाव, हाय केलं त्यांनी. शॉर्ट इज द फर्स्ट टाइम, सॉरी, हाऊ डू यू फील नाउ? सरप्राइज्ड. हा पाहू शकता स्टिंगरे तुम्ही किती ह्यूज आहे, हा पूर्ण माझ्या कॅमेऱ्यात पण येत नाहीये तो तिकडे गेला. तर इथे हा जो आहे आहे सी हॉर्स, तुम्ही पाहू शकता हा सी हॉर्स आहे, आणि हा कुठे आढळतो इथे तर ते इथे दिलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता हे एस्परन्स म्हणून जे ठिकाण आहे वेस्टर्न ऑस्ट्रेलियातलं, तर तिथला जो समुद्र आहे त्या समुद्रात हा सी हॉर्स पाहायला भेटतो. हा समोर तुम्हाला जो दिसतोय ना हा शार्क आहे, व्हाईट शार्क, आणि हा मासा जर तुम्ही म्हणाल तर हा अटॅकिंग मासा आहे, आणि इथं वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर शार्क अटॅक होत असतात, तर हाच तो मासा अटॅक करणारा, आणि त्याचे दात तुम्ही पाहू शकता किती धारदार त्याचे टीथ आहेत. तुम्ही पाहू शकता शार्कचं बोन स्ट्रक्चर बघा, दबड्याचं स्ट्रक्चर बघा, एक असं याच्यावरनं तुम्ही इमॅजिन करू शकता की तो किती म्हणजे मोठा अटॅक करू शकतो आपल्यावर, आणि त्याचे टीथ सारखे रिप्लेस होत असतात, बदलत असत, सारखे धारदार त्याला दात येत असतात कंटिन्यू, तर हे बघू शकतो तुम्ही जवळ.
आणि तुम्ही इथं पाहू शकता की स्वान रिव्हर ॲट नाईट दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे स्वान रिव्हरचं लाईफ रात्रीचं कसं आहे रिव्हरमधलं, तर ते इथे दिलेलं आहे. हा इथं मासा आहे, हा पाहू शकता तुम्ही हलतोय तो कसा. कोस्टल लाईन दाखवली आता ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची, आणि हे हे जे आहे इथं दिलेलं आहे की हे 3 mile रीफ आहे, जिथं जिथं थोडे खडकांचे लेवल आहे त्याच्या खाली समुद्रातल्या वनस्पती आल्या असतात वेगवेगळ्या व्हरायटीच्या, त्याच्यामुळे इथं इथलं म्हणजे जे समुद्रातलं जे जीवन आहे किंवा ओशन लाईफ आहे ते सर्व चांगल्या पद्धतीने होतं. ते इथं रॉटनेस आयलंड आहे इथं, आणि हे रीफ लाईन तुम्ही बघितली तर अशी आहे. आणि ही जी आहे ही आहे स्वान रिव्हर, जी आपल्या घराच्या इथनं वाहते आणि तिथून आल्यानंतर इथं ती फ्रीमेंटलला मिळते. हाय करा. तर इथं जे आहे हा आहे कोरल बँक ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. तर ह्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये कुठल्या कुठल्या कोरल असतात म्हणजे आहेत, तर ते इथे दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. कोरल म्हणजेच ज्या समुद्राच्या खाली ज्या वनस्पती असतात त्यांना कोरल म्हणतात. तर ह्या टाईपच्या एवढ्या टाईपच्या इथं कोरल आढळतात वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये. ह्या कोरल आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथं हे शॉप आहे, या शॉपमध्ये ह्या अशा विविध गोष्टी त्यांनी सेल करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर हे असे टर्टल वगैरे ठेवलेले आहेत, सगळे जे सी क्रिएचर आहेत ते इथे सेलिंगसाठी ठेवलेले आहेत. पाहू शकता हे टर्टल, शंख आहेत, शिंपले आहेत, अशा वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी आहेत इथे. कुठलं घ्यायचं सांगा तुम्ही, त्यातलं कुठलं तरी एक टर्टल आपण घरी देऊयात आपल्याकडे. कुठलं घ्यायचं तुम्ही दोघं जे आवडते ते बघा आणि सांगा आम्हाला. आता हे इथं आम्ही आलोय फिरायला, तर एखाद्या ठिकाणी फिरायला नंतर तिथली एखादी आठवण म्हणून आम्ही काहीतरी घेतोय. आता हे छान टर्टल आहेत दोन, पाहू शकता तुम्ही कसं दिसतंय. चल तुम्ही आपण बाय करूया. चला चला, हो चला या पे करून तुम्ही. आणि शौर्यने काय घेतलंय, हे क्रिसमस टॉय घेतलेत आणि हेच तुझं क्रिसमस गिफ्ट आहे आता. ओके, हो त्याला दरवर्षी क्रिसमसला गिफ्ट असतं आमच्याकडून. तर आम्ही आता आलेलो आहे अक्वेरियम पाहून आणि आता आम्ही फूडची वाट पाहतोय आमची. तर कॅफे आहे, कॅफेमध्ये आता आम्ही वेजीज आणि अजून काय काय ऑर्डर केलंय, तर ते आमचं फूड येत आहे. आणि इकडे शौर्य बाबा आमचा हंगरी झालाय तर आईस्क्रीम खात बसलाय. तर कसं वाटलं तुम्हाला, आपण फिरतोय इकडे. हो आणि आजचं हे जरा वेगळं होतं पाहण्यासारखं. नाही नाही तसं नव्हतं, आपण खाली आपण जे गेलतो ना आई ते सी लेवल म्हणजे समुद्राची जी पातळी असते ना त्याच्यापासून खाली गेलतो 10 meters. तर तिथून आपण ते सगळे मासे पाहिले आणि ते जे मासे तू तिथं पाहिले ना तर ते पूर्ण इथल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियात म्हणजे ह्या इथला जो समुद्र आहे ना तर त्या समुद्रातले जे मासे आहेत ना तर ते तिथे मासे पाहायला भेटले आपल्याला. सगळे छान वाटलं ना तुम्हाला भेटला असला. हो ना खरंय, जाऊ दे तोपर्यंत तुम्ही आहे ना अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही पाहणार आहे. त्यामुळे भरपूर मस्त आरामात राहा, टेन्शन घ्यायचं नाही, तिकडची काळजी करायची नाही आणि एकदम निवांत राहायचं बिंदास काय. हो आणि आता इकडे हे जे पाठीमागे दिसतात ह्या सगळ्या बोट लागलेल्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता. हे पोर्ट हार्बर आहे आणि इथे छोटे छोटी जहाजं लोकांनी पार्क करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या बोटी. चला आता पुढची वाट बघतो, भूक पण लागली आम्हाला. यांचा फोन चाललाय, कोणाचा तरी फोन आलाय त्यांना. तर ज्यावेळी आम्ही फूड ऑर्डर केलं ना तर त्यावेळी ते आपल्याला अशी एक मशीन देतात आणि ज्यावेळी आपलं फूड रेडी होतं तर त्यावेळी ते मशीन असं वाजायला लागतं. तर तुम्ही पाहू शकता हे मशीन इथं आता वाजतंय, तर ही लाईट फ्लॅश होतीये आणि ते व्हायब्रेट होतंय मशीन, याचा अर्थ जी आपली ऑर्डर आहे ती रेडी झालेली आहे आणि आता मी जाऊन आमचं फूड घेऊन येते. तर आम्ही जे फूड ऑर्डर केलं होतं ते आलेलं इथे. तर इथे पाहू शकता ह्या पोटॅटो वेजीज आहे आणि हा स्वीट चिली सॉस आहे, त्यानंतर इथे हे दही आहे आणि आम्ही सगळे खातोय आता. हा आमचा स्नॅक्स असणार आहे, नंतर जाऊन आम्ही लंच करणार आहोत पुढे. तर त्यांना पोटॅटो वेजीज कशा असतात हे मला दाखवायचं होतं म्हणून म्हटलं आपण इथे हे खाऊन पाहूयात. तुम्हाला दोघांना आवडलं का हे? आवडलं आणि तुला रे शयू, त्याला तर आवडतच नेहमी सगळं छान आहे. छान ट्राय.
काढीला लावलेलं असं हा ते खाल्लं ना ते वेगळं होतं चिप्स ऑन स्टिक होतं आणि हे वेजीज आहेत म्हणजे हा थोड्याशा जाड असतात आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यावर असं ना ब्लॅक पेपर सॉल्ट आणि ग्रीन रेड चिली पावडर टाकलेली असते आणि असे ऑइल मध्ये फ्राय केलेले असतात. तर आज आम्ही आलो होतो अक्वेरियम पाहिला आणि आय होप तुम्हाला पण ते आवडलं असेल आणि माझ्या आई बाबांना पण ते खूप आवडलं. त्यांनी मला सांगितलं पहिल्यांदाच त्यांनी असं वेगळं काहीतरी पाहिलं. तर आय होप तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि कसा वाटला आमचा हा व्हिडिओ हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपला चॅनल तुम्ही नक्की पाहत राहा कारण की असे छान छान व्हिडिओ तुमच्या भेटीला येणार आहेत. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.